डिस्टेंस बिटवीन टू विलेजेस 26 kg. अरे डिस्टेंस बिटवीन टू विलेजेस. इट्स कोल्ड एंड सनी. अभी बजे 10. आज है ट्यूसडे और कल हम लोग ने ब्लॉग के लिए छुट्टी ली थी. एक्चुअली एक अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ हमारे एक दोस्त के साथ. उसका जो बेटा है वो मेरे पास कोचिंग के लिए भी आता है. ऑल ऑफ अ सडन अनफॉर्चुनेटली ही गॉट एन हार्ट अटैक एंड की कल मॉर्निंग में डेथ हो गई. अराउंड 30 के अराउंड ही उनकी उम्र थी. दैट्स व्हाई कल मैं पूरा दिन मेरा वहीं पे गया एंड फिर शाम को मैं एकेडमी गया था बट वो भी बहुत लेट गया मैं. दैट्स व्हाई कल मैंने ब्लॉग नहीं किया बिकॉज आई वॉज नॉट इन अ पोजिशन टू ब्लॉग. तो आज मॉर्निंग को उठते मैंने आज कैमरा हाथ में लिया है. सो फ्रेंड्स वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड वेलकम टू द चैनल. प्रक्षोति और अग्नि कल गए हैं उसके घर पे. प्रक्षोति के भाई की शादी है तो उसकी कुछ तैयारियां करनी है उसके लिए वो कल गए. आज आई थिंक दोपहर तक वापस भी आ जाएंगे. मॉर्निंग को अंगद उठ के लेक्चर अटेंड कर रहा है. अभी वापस कोविड के केसेस बढ़ रहे हैं तो ये लग रहा है कि भाई ऑनलाइन क्लासेस ही अभी फिलहाल ठीक रहेंगे. दो हमारी अभी भी ऑफलाइन स्कूल चालू है बट कल भी अंगद ने ऑनलाइन स्कूल अटेंड किया था. आज भी ऑनलाइन कर रहा है एंड एज फार एज पॉसिबल जब तक ये नंबर कंट्रोल में नहीं आता वापस एक बार वी विल प्रिफर्ड ऑनलाइन क्लास ओनली. उसको बहुत सारा होमवर्क आया हुआ है. मॉर्निंग को उठ के मुझे रोने की आवाज़ आई. मतलब भाई क्या कौन रो रहा है घर पे. तो मतलब एक अंगद रो रहा है. बहुत ज़्यादा बैकलॉग बचा है बिकॉज ऑफ मैचेस एंड क्रिकेट. बट अभी क्या कर सकते हैं, क्रिकेट को प्रायोरिटी दिए तो वो प्रायोरिटी पे ही रहेगा. तो बोला होमवर्क का टेंशन मत ले, जितना हो सके उतना करना है. अगर टीचर चिल्लाती है तो सुन के लो, और क्या कर सकते हैं. अभी मैंने संकेत सर को मॉर्निंग को फोन किया कि भाई आप आ जाओ, आपके स्टूडेंट का आज होमवर्क आप करके ले लो, कुछ भी करके 4 बजे तक वन स्ट्रोक बैठ जाओ आप 4 घंटा और वो करके ले लो. संकेत सर भी घर से निकले हैं, जल्द से जल्द वो भी आ जाएंगे. होता है क्या ना अभ्यास, ट्राई ट्राई बट डोंट क्राई. रड़ाई ना ऐसे होमवर्क नहीं हल्ला रड़ तो का है, मार खाई था टीचर था कोड़गा बनाई दस्त. असन है असन है, जोकिंग जोकिंग. दांत पड़ लगा. वाह वाह वाह, अंगद के दूध के दांत अभी गिरने लगे. हाँ नवीन दांत येणार राहता त्याला. मम्मा आणि दीदी कधी येणार सांगितलं का नाही. संध्याकाळी डायरेक्ट आता बापरे. अरे या म्हणाव त्यांना, आम्हाला भूक लागली आता. काय बोलटू, बोलटूला पेडीगिरी दिली का सकाळी. पेडीगिरी खायची, ये इकडे चल. बोलटची पेडीगिरी पण संपत आली आहे. बोल्ट को आज दोपहर को और रात को होगी उतनी ही पेडिग्री बची है अभी. बाबा या पेडिग्री खा, चहा पहले तो पेडिग्री खाई बाकी देजी. इकड़े इकड़े पेडिग्री खा. अप्पा ये रे खा पेडिग्री. अरे उसको पेडिग्री में कुछ तो लगता है, तब बिना वो चटपटे के खाता नहीं है. और हमारा एक पार्सल यहाँ पे आ चुका है, जल्द से खोलेंगे उसको, देखेंगे क्या है उसके अंदर. और ये देखो सुबह मैंने चाय बनाया है उसका मैसअप देखो. ये देखो आज भी दूध उबल के बाहर आ गया. मेरा और दूध का बोला था ना 36 का आंकड़ा है, फिर भी मैंने बर्तन बढ़ा दिया था. बट ये देखो काम हो ही गया. अभी हमारी जब भी मेड आएगी तो ये सब साफ सफाई कर लेगी. कल के रात का बर्तन भी यहीं पे पड़ा है. एक्चुअली कर सकता था बट कल बहुत थका हुआ था इसलिए मैंने नहीं किया. एंड अभी मॉर्निंग को चाय पी के हो गया है एंड ये दूध उबल के बाहर आ गया. और कर ही क्या सकते है. 1 hour later. या मालक या नीचे तुमसे विद्यार्थी रड़ते है. डोळ्यातनं मिळत ना पाणी चालू होतं सकाळ सकाळ. म्हणलं कोण रडतंय घरात, जास्त अभ्यास झाला तर रडायला लागला. असं नाही अभ्यास करायला पाहिजे. अरे ते अख्खा दिवस अख्खा सुट्टीतला बॅकलॉग ठेवलाय त्यांनी तसाच. त्या टीचर म्हणली उद्या मला बुक बघायची. डोळ्यातनं पाणी जाय म्हणजा. किती राहिलेत, भरपूर आहे म्हणतो भरपूर आहे. पार्सल आले पार्सल कसलं सर. पण आपण काल बाहेर गेलो म्हटलं आज उघडू जरा सकाळ सकाळ व्यवस्थित. काल त्यात आपण ब्लॉग नाही केला काही. हवा यार जरा पुढची तयारी करतो ना आम्ही सर. ओके ओके ओके. हळूहळू पुढच्या वर्षीची तयारी आपल्याला आत्ताच करायला पाहिजे असं आम्हाला जाणवले म्हणून जरा. माय प्रोटीन माय प्रोटीन. इम्पॅक्ट वे कुल्फी असं नाही काय. डिस्काउंटमध्ये मिळालं, डिस्काउंट 33% डिस्काउंट मिळाला आम्हाला. सर याची स्पॉन्सरशिप पण आली होती आपल्याला पण आपण पुढे काही केलं नाही. आपण रिस्पॉन्ड केलेला सर. रिस्पॉन्ड केलेला आपण रिस्पॉन्ड केलेला. इसका हमको ऑफर किया था उन्होंने स्पॉन्सरशिप. बोला क्या छोटे बच्चे इतने जल्दी सप्लीमेंटेशन का स्पॉन्सरशिप करना सही नहीं रहेगा. बट अभी क्या है अंगद का भी रिक्वायरमेंट है, बहुत सारा मैचेस खेल रहा है, बहुत प्रैक्टिस कर रहा है तो सप्लीमेंटेशन एंड मल्टीविटामिन की जो एथलीट को ज़रूरत होती है मस्ट है. अभी इसका देखो कंटेंट
प्रोटीन इज 19 ग्राम पर सर्विंग, 25 ग्राम का सर्विंग है उसमें 90.6 ग्राम, मतलब ऑलमोस्ट 20 ग्राम प्रोटीन है, बाकी मल्टीविटामिन्स नहीं है इसमें, इसमें ओनली प्रोटीन, मल्टीविटामिन यू हैव टू टेक सेपरेटली। चलो ये ट्रायल बेसिस पे ही लिए दो पैक। अप्पा रडून झालं कुल्फी आली कुल्फी। चला आता तुमचं लेक्चर झालंय का? नाही हे झालं आपलं अनबॉक्सिंग करणार। ह्याच्यात टाकायची हो, गुठळ्या होतात म्हणून त्याच्यात टाकायची आणि ते हलवायचं। खराब नाही होणार ही? नाही होत। इकडे लावायची असेल रे कुठेतरी? नाही नाही टाकायचं। कठीण आहे आणि बुद्धी वाढवायला काय आहे का सप्लिमेंट सर ते सांगा। असेल थोडंफार मसल बन सकता है ए, ये दिमाग बनाने के लिए कुछ है क्या बताओ। त्याची सध्या जास्ती गरज आहे हे का? हे बघा सर एवढं 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 कुठे एवढं बाकी एवढं एवढा होमवर्क करायचा त्याला आजच्या दिवसात। तुम्हाला टास्क आहे ते काही करा आणि त्याचं कम्प्लीट करा बाबा। आज पुरा मेरो पुरा चाहिए। त्याचं तोंड पडलं काही नाही बसायचं। तुला खाल्लंय आता जेवण झालंय हा खाऊन झालंय चहा पिऊन झालाय। चहा पाहिजे का सांग मी अजून एकदा देतो। नको ना मत अभ्यास अभ्यासाला। चला त्याचा आर्ट अँड क्राफ्टचा लेक्चर संपेल का? संपलंय आर्ट अँड क्राफ्ट तो अटेंड नाही करत आहे। तो काहीच अटेंड करत नाही मला असं वाटायला लागलंय। आर्ट अँड क्राफ्ट काय अग्नि शिकवेल त्याला? हा अग्नि शिकवेल। कुठलं तुझी बुक आहे ती घेऊन ये। संकेत सर आणि तू तू जेवलायस? आपण जेवायला बाहेर जायचं का? पार्सल मागूया? पार्सल मागू आता बाहेर। आता बाहेर राहू बाहेर। अगर हम लोग बाहेर गेला तो खतम विषयच खतम। टॉपिक विपिक सब बाजू में रह जाएगा। उद्या टीचरला होणार। टीचर आम्ही अभ्यास करायला बसलो होतो पण आम्हाला भूक लागली मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो। फिर हम लोग हॉटेल में जाने के बाद सब अभ्यास रह गया सब कुछ रह गया। चलो अभी सीरियसली पढाई। दोन आहे। इट्स 11 o'clock। 11 से लेके 4 बजे तक 5 घंटा ओनली पढाई। हा संपून जायचं फुल टेस्ट मॅच काय सर? चालू करा। टू यू अँड नाव टू ओव्हर टू यू। 2 hours later। इट्स 1 o'clock। पढाई अभी भी जारी है। आधे से ज्यादा खत्म हो गई है। शाम तक हो जाएगा सब कुछ जाने। और हम लोग ने अभी लंच मंगाया है। काय मागवलंय अंगद माहिती झालं? बर्गर किंग्स बर्गर डंझो वरन मागवलंय। अरे बाबा हो तू तिकडे बसून भू 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 नको करू। तुला पेडीग्री देणार आहे। पेडीग्री तुला हो बोलटूला पेडीग्री। ओके बोलटूला पेडीग्री देणार आणि ते बघ ते अंगूचं पेडीग्री पण आलंय। हे अंगूचं पेडीग्री आता अंगूला पण तुझ्या भांड्यात देणार मी तुला खायला। काय तुमचा वेज? आमचा नव्हे बरं त्यांनी वेगवेगळं पाठवलंय। मला वाटले एकाच पिशवीत भरून देईल तुम्हाला। एक त्याच्यात वेज त्याच्यात नॉनव्हेज। आता त्यातला वेज कुठला नॉनव्हेज कसला कळणार? तो एक आहे तो वेज। काय बोलतो कॉम्प्लिमेंटरी दिले की काय त्यांनी? काय फ्राईज? ओ हो हो फ्राईज सुद्धा। वा वा क्या बात है। वा 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 काय केलं काय केलं? डिस्टन्स बिटवीन 2 villages 26 kg। अरे डिस्टन्स बिटवीन 2 villages केजी येतं का? अरे किलोमीटर आहे ते। हा अंगदचं वेट किती? 20 liters। हा अंगदची हाईट किती? 1 kg। हा अरे कसं होणार रे? क्या होएगा इस कंट्री का? हा बाबा तू तू ये तुला पेडीग्री ये ये। अनुज भट 3 liter 500 milliliter मिल्क फ्रॉम मदर डेअरी। अनुज दूध आणायला गेला होता आणि अजून अमूल मधून पण 7 liter दूध घेतलं त्याने। एवढं 7 liter? अरे अनुज 7 liter दूध काय करायचं तुला? खवा करतो का खवा? अनुज दूधला दुधाच्या लाईनी दुवा पिशवी घेऊन अशी अशी बनवा बनवी लाईनी दुवा अशी बनवा बनवी मधला अशोक जराब अनुज दुधाच्या लाईनी दुवा बाटली घेऊन। एल्गार किती वर्ष होतो? 11 वर। वंडर्स वंडर्स वंडर्स। हा अरे अप्पा अंगद संकेत सरांचा मोठा वाटतोय बर्गर तो मोठा देतो ना? मोठा देतो का? आईला आम्ही पण वेज मागवायला पाहिजे का? हा संकेत सर का जरा बडा लग रहा है साईज में बर्गर। चला एन्जॉय।
काय दुपारचं जेवण आहे आज? अंगदचा होमवर्क झाल्याची पार्टी वाटत आहे ना? इकडे बसायचं, डायनिंग टेबलवर येऊन बसतील, तिकडे नाही. सरांचा बर्गर वर एवढा मोठा आहे, आपला छोटा छोटा आहे. बटाट्याला पैसे कमी लागतात, चिकन महाग आहे, बटाटा स्वस्त आहे. बिग बॅश लावा लावा, नंतर आपला बिग बॅश करा बरं का सगळा असा, नाहीतर टीचर तुला बिग बॅश करेल तिकडे. टीचर ना याचा होमवर्क बघणार पण नाही उद्या. बघ पुढच्या वेळी परत टीचर बोलला बुक चेक करणार, रडणार. हा रडणार, डोळ्यात पाणी देतो डायरेक्ट साहेबांच्या होमवर्क म्हणलं की. 2 hours later झाला का अभ्यास सर? फायनली खतम. आता नाही रडत ना? गुड बॉय, जा आता कपडे घाला, चला तयार व्हा. 4 o'clock थोडा सोया था, तर इन्होने पूरा होमवर्क कम्प्लीट कर लिया. शाबाश गुरुजी. काय रे, क्या कर रहे हैं सर आप? प्रोटीन उघडतो. श्री गणेशा प्रोटीन का. श्री गणेशा आज पसंद का? तू आता शोधायला लागेल रे, कुठे वास मस्त आहे ता. चॉकलेट आहे ना? चॉकलेट ब्राउनी. पुरायचा नाही ऑर्डर, छोटू आहे. डबल पाणी टाकून प्यायला लागेल तू. लास्ट ट्राय कर, टाका ना पुढे, मोठ्या याच्यातच टाका मग डायरेक्ट. धुवायला लागेल तू, पाणी कमी भरा फक्त त्याच्यात. पुढच्या उद्या आज बघू याच्यात. अप्पा एक्सपेरिमेंट चॉकलेट ब्राउनी. तूच कळ, तुलाच कळेल आता, तूच टेस्ट कर. अकॅडमीला जाऊ. तुम्ही येताय घरी? जाताय. आता सरांचं डोकं जड झालं असेल अभ्यास करून. कमी होता का जास्त होता? कमी, फारच कमी होता. मग एवढा का रडायला लागला होता तू? त्याला माहिती होतं त्याच्याकडे. हा ते ना हो पायगा, एकटे होणार हो पायगा. म्हणून डोळ्यातलं पाणी सकाळी जाऊन कोपऱ्यात जाऊन रडत, माझा अभ्यास नाही होणार, मला उद्या होमवर्क दाखवायचा आहे. आणि एवढं करून टीचर बघणार नाही. बघ चला आपण जाऊ ला अकॅडमीला. Much later. So it's 6:30. Academy का टाइमिंग समप. और मुझे अकेडमी आने के बाद लोअर बैक में बहुत जोर का स्पाज़म है. बैक स्टिफ हो गई है, कुर्सी लेके बैठना पड़ा मुझे. और स्टिफनेस जैसे टाइम जा रहा है ना, वैसे बढ़ते जा रहा है. घर पे जाके सेक लेना पड़ेगा, पैड का सेक लेना पड़ेगा. तो कल सुबह पूरी वाट लगने वाली है. तो बहुत दिनों बाद आया, बट बहुत गंदा आया है. आओ चलो बैग गया. ओके चलो, इट्स 8 o'clock. सेशन समाप्त होके 1.5 घंटा हो गया है, फिर भी हम लोग यहीं पे अभी तक. तो आज का व्लॉग हम लोग एकेडमी पे ही ख़त्म करते हैं. एंड मुझे प्रोटीन पहला. गुड बॉय. बहुत जोर की अकड़न है लोअर बैक में, बोला भी नहीं जा रहा है मुझसे. अभी घर कैसे वैसे जाना है इस ठंडी में. आज का व्लॉग हम लोग यहीं पे ख़त्म करते हैं. अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए. नॉट डली चैनल को सब्सक्राइब कीजिए एंड हिट दैट बेल आइकन, तो नए वीडियोज़ की नोटिफिकेशन आपको आती रहेगी. सो दोस्तों, एज ऑलवेज, अडियोस अमिगोस, अडियोस अमिगोस, बाय बाय, अडियोस अमिगोस.